शेतकरी बंधूंनो नमस्कार मी कृषी पदवीधर दत्ता खोसे मॉडर्न फार्मिंग सोल्युशन युट्यूब चॅनलमध्ये आपले सर्वांचे सहर्ष स्वागत करतो शेतकरी बंधू आज आपण या व्हिडिओमध्ये पांढरी माशीचं नियंत्रण कसं करावं याविषयीची सविस्तर माहिती पाहणार आहोत तर शेतकरी बंधू व्हिडिओ शेवटपर्यंत पहा जेणेकरून माशीचं म्हणजे आपल्या पिकावरती नुकसान होत असतं ते कसं नियंत्रण करावं याविषयीची सविस्तर माहिती तुम्हाला कळेल शेतकरी बंधूनो व्हिडिओ जर आवडला तर व्हिडिओला लाईक जरूर करा इतर शेतकरी बंधूंना शेअर करा आणि चॅनल सबस्क्राईब करायला मात्र विसरू नका जेणेकरून जी शेतीविषयक आधुनिक माहिती आपण आपल्या यूट्यूब चॅनलवरती टाकत असतो ती तुमच्यापर्यंत लगेचच पोहोचेल आणि तुम्हाला त्याचा फायदा होईल तर शेतकरी म्हणून आज आपण जी हानिकारक आपली पांढरी माशी आहे पिकावरती कशा पद्धतीने त्या त्या ठिकाणी प्रादुर्भाव करत असते आणि आपल्या पिकाला नुकसान कशा पद्धतीने होत असतं आणि त्याच्यावरती नियंत्रण करण्यासाठी कोणकोणत्या उपाययोजना आपल्याला करायला हवेत याविषयीची सविस्तर माहिती आपण पाहणार आहोत तर शेतकरी बंधू सुरुवातीला आपण हिची ओळख पाहू शेतकरी बंधून पांढरी माशी ही तिच्या कल पांढरे नावातच त्या ठिकाणी पांढरी माशी असं नाव असल्यामुळं ती पांढऱ्या कलरची त्या ठिकाणी असते तिचे पंख जे असतात ते पांढऱ्या कलरचे असतात ही एक प्रकारचा पतंगच असतो छोट्या आकाराचा पतंग आपण याला म्हणतो तर शेतकरी म्हणून हे जे आहे याचा प्रादुर्भाव जो आहे हा अठ्ठावीस मा मा ते तीस डिग्री सेल्सिअसला जास्त तापमानामध्ये तापमान जसं वाढेल थोडंसं अठ्ठावीस ते तीस डिग्री सेल्सिअस तापमान याच्या वाढीसाठी पूरक असतं तर ह्या तापमानामध्ये पांढऱ्या माशीचा प्रादुर्भाव जास्त होत असतो तर ह्या वेळेस आपल्याला कोणकोणत्या उपाययोजना करायच्या आहेत काय कोणत्या गोष्टी वापरायच्या याविषयी सविस्तर माहिती आपण पाहणार आहोत तशेतकरी म्हणून याचा जीवनक्रम जर पाहायला गेलं तर वीस ते तीस दिवसात याचा जीवनक्रम जीवनक्रम पूर्ण होत असतो आणि पांढरी माशेमध्ये जीवनक्रममध्ये त्याचा पहिल्यांदा प्रौढ अवस्था असते तुम्ही इमेजमध्ये साईडला फोटोमध्ये पाहू शकता व्हाईट फ्लायची पांढरी माशी म्हणजेच पां व्हाईट फ्लाय तर या माशीचं जीवनचक्र पाहत असताना त्याला प्रौढ जो असतो हा प्रौढ अंडी घालतो अंड्यानंतर याचे चार अवस्था असतात याच्यामध्ये फर्स्ट स्टार सेकंड इस्टार थर्ड इन स्टार आणि फोर्थ इन स्टार अशा चार छोट्याल्या अवस्था असतात ज्याला आपण नीम म्हणतो आणि त्याच्यानंतर प्रौढ अवस्था ही माशीची येत असते तर शेतकरी बंधू न याच्यामधले दोन्हीपैकी जी नुकसानकारक जी नुकसानकारक कोणती जास्त असे तर जी प्रौढ अवस्था आहे ती वीस टक्के नुकसान करते आणि जी दुसरी अवस्था आहे निमची ती छोटी अवस्था जी आहे ती ऐंशी टक्क्यापर्यंत नुकसान त्या ठिकाणी करत असते आपल्याला फक्त त्या ठिकाणी उडणारी पांढरी माशी दिसत असते पण तिचा प्रादुर्भाव जरी जास्त असला तरी ती नुकसान फक्त वीस टक्क्यापर्यंतच करत असते आणि जी दुसरी माशी आहे जी तिची छोटी अवस्था आहे त्याला इन्स्टार म्हणतो आपण तर ही जी छोटी अवस्था आहे ही ऐंशी टक्क्यापर्यंत नुकसान त्या ठिकाणी करत असते तर शेतकरी म्हणून ही माहिती आपल्याला असणं गरजेचं आहे आधुनिक शेतीची शेतीविषयीची माहिती पाहत असताना प्रत्येक कीटकाबद्दलची माहिती असणं गरजेचं आहे तुम्ही मार्केटमध्ये गेल्याच्यानंतर तुम्हाला लगेचच त्या ठिकाणी पांढऱ्या माशीवरती नियंत्रण करण्यासाठी कीटकनाशक भरपूर अवेलेबल आहेत पण त्या ठिकाणी तुम्हाला तिची ओळख करता आली पाहिजे नेमकी कीड कोणती आपल्या पिकावरती पडलेली आहे त्याच्यानुसार आपल्याला त्या ठिकाणी फवारणी व्यवस्थापन करायचं असतं तर त्यासाठी कीड ओळख ही महत्त्वाची असते त्यामुळं आपण तिची ओळख ओळख तिचं जीवनचक्र काय आहे आणि स्प्रे किती घ्यायचे पाहिजे त्यासाठीचे आपण व्हिडिओ यूट्यूब चॅनलवरती टाकत असतो तर शेतकरी बनवू हिचं आपण बघितलं की जीवनचक्रामध्ये ऐंशी टक्के जी नुकसान करणारी जी पांढरी माशी आहे ही तिची छोटी अवस्था असते नीम म्हणतो आपण त्याला आणि जी आ... प्रौढ अवस्था आहे ती वीस टक्के नुकसान करत असते तर याच्या नियंत्रणासाठी आपल्याला दोन उपल, आ, थे, 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 स्प्रे घेणं गरजेचं आहे आपण ज्यावेळेस पहिला स्प्रे घेतो तर पानावरती उप असलेली ती त्या ठिकाणी तिची जी छोटी अवस्था आहे ही छोटी अवस्था कंट्रोलमध्ये येते आणि जी उडणारी पांढरी माशी आहे ही दुसऱ्या प्लॉटवरून आपल्या प्लॉटवर येऊ शकते किंवा मग ज्यावेळेस आपण स्प्रे करत असतो स्प्रे करताना ही पांढरी माशी जी आहे उडणारी ही उडून जाते आणि तिची जी छोटी अवस्था ही पानावर राहते पण पुन्हा नवीन जी पांढरी माशी आहे ही पुन्हा नंतर अंडे घालते आणि त्याच्यानंतर अंडे घालून त्याचं रूपांतर त्या पिल्लामध्ये होत असतं तर अशा पद्धतीनं तिचं जीवनचक्र असतं हे जीवनचक्र रोखण्यासाठी आपल्याला दोन स्प्रे घेणं गरजेचं आहे दोन स्प्रे घेण्यामध्ये त्यांचा दोन्हीमधला जो इंटरव्हल आहे जो इंटरव्हल पिरियड असतो किंवा दोन स्प्रेमधला जो काळ आहे तर तो साधारण आठ दिवसाचा तुम्हाला ठेवायचा आहे आठ दिवसांनी दुसरा स्प्रे घ्यायचा आहे पहिला स्प्रे घेतल्याच्यानंतर आठ दिवसाचा गॅप देऊन दुसरा स्प्रे त्या ठिकाणी तुम्हाला घ्यायचा आहे तर शेतकरी म्हणून याच्या नियंत्रणासाठी एकात्मिक व्यवस्थापन करणं अत्यंत महत्त्वाचं आहे एकात्मिक व्यवस्थापनामध्ये तुम्ही आ, येलो कलरचे म्हणजे पिवळ्या कलरचे ट्रॅप लावू शकता ज्याच्यावरती पांढरे मासे त्या ठिकाणी आकर्षित होऊन चिकटून राहते आणि त्याच्यावरती आपल्याला नियंत्रण भेटतं तर अशा पद्धतीने तुम्ही एकात्मिक व्यवस्थापनामध्ये त्या ती ठिकाणी पिवळ्या ट्रॅपचा वापर करू शकता त्याच्यानंतर दुसरा आहे निंबोळे अर्क निंबोळे अर्कचा देखील त्या ठिकाणी वापर करू शकता मार्केटमध्ये दहा हजार ते पंधरा हजार पी पी एमचं त्या ठिकाणी निंबोळे अर्क भेटतं याची फवारणी देखील तुम्ही करू शकता हे पण चांगल्या पद्धतीने त्या ती ठिकाणी कार्य करत असतं प्रतिबंधात्मक उपाययोजना म्हणून तुम्ही निंबोळे अर्कचा रसोश्य किडींच्या नियंत्रणासाठी वापर करू शकता चांगल्या पद्धतीचा रिझल्ट त्या ठिकाणी येत असतो दहा हजार ते पंधरा हजार पी पी एमचं एक ते दीड लिटर दीड ई एम एल एका लिटर पाण्यासाठी एक एम एल ते दीड एम एल पर्यंत त्या ठिकाणी घेऊन तुम्हाला त्याची फवारणी करायची आहे प्रादुर्भाव जास्त असेल तर कीटकनाशकासोबत निबूळ अर्क मिक्स करून त्या ठिकाणी तुम्ही फवारणी घेऊ शकता त्याचबरोबर नीम ऑइल निम ऑइल देखील निम ऑइलमुळे देखील त्या ठिकाणी कंट्रोल तुम्हाला भेटत असतं त्याच्यानंतर शेतकरी म्हणून आता रासायनिक घटक कोणकोणते वापरायला हवेत त्याच्यामध्ये तुम्हाला टाटाचं मानिक आहे ज्याच्यामध्ये ॲस्टमाप्राईड वीस टक्के डब्ल्यू पी हा घटक असतो त्याच्यानंतर पॅगासस आहे ज्याच्यामध्ये प्रादुर्भाव जर जास्त असेल तर तुम्ही पॅगाससचा वापर करू शकता त्याच्यानंतर आसाटाप आहे त्याच्यानंतर ॲक्ट्रा आहे आणि त्याच्यानंतर उलाल आहे हे सर्व कीटकनाशक मार्केटमध्ये उपलब्ध आहेत तुम्ही पांढरे माशीचं फक्त तुम्हाला ओळखण्या ओळख पटल्यानंतर किती प्रादुर्भाव आहे त्याच्यानुसार तुम्ही त्या ठिकाणी कीटकनाशक सिलेक्ट करून त्या ठिकाणी फवारणी करू शकता कमी प्रादुर्भाव असेल तर टाटाचा मानिक तुम्ही फवारा त्या ठिकाणी त्याच्यानंतर जास्त प्रादुर्भाव एकदमच जास्त प्रादुर्भाव असेल तर पेगासस किंवा त्या ठिकाणी उलालाचा स्प्रे घ्या त्यांनी पण तुमच्या चांगल्या पद्धतीने त्या ठिकाणी रिझल्ट भेटेल आणि तुम्हाला त्याचा फायदा होईल तर शेतकरी म्हणून ही होती पांढरी माशीबद्दलची नियंत्रण कसं करावं याबद्दलची माहिती व कीटकनाशके कोणकोणते की असतात याविषयीची सविस्तर माहिती भेटूयात नवीन व्हिडिओमध्ये नवीन माहितीसह तोपर्यंत धन्यवाद